आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. मला पवार शरद यांचा पराभव. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. मला पवार शरद यांचा पराभव. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. अशी देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं. काढा इतिहास. या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बीजेपी, सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध माननीय देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे. मला असं वाटतं आम्ही कितीही यंत्रणा लावली तरी तुमच्यातले काही कॅमेरे आत असतील, त्यामुळे काय वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही. पण गमतीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता हे मांडायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. 7 मेला बारामतीची तारीख आहे आणि त्यामुळे जे 16 घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवलपर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी लोकसभेपासून करायची असते. तेव्हा आज लोकसभा बारामतीच्या 6 विधानसभेच्या प्रत्येकी 50, प्रत्येक विधानसभेचे 50, त्या विधानसभेच्या 50 मध्ये बीजेपीचे 3-4, शिवसेनेचे 3-4, राष्ट्रवादी 3-4, ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा 16व्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे 50, जसे 300 जणांचा एक मेळावा झाला ज्याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची, एकजूट कशी ठेवायची, बूथ लेवलपर्यंत जर 1000 नावं आपण यादी वाचन केलं तर सगळ्यांची मिळून कशी 500 नावं सापडतील, आपापल्या नावांची फक्त काळजी करायची, त्याची तेवढीच मतदानाला बाहेर काढा, बाकी काय झंझट करू नका. असा एका अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा, एकत्र ठेवण्याचा हा एक एक्झरसाईज होता, प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारणं होती. लग्न आहे, आज तीथ मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं माहिती होती पण मोठ्या संख्येने आले. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसमोर मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही, राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही 5,31,000 मतं मिळाली. सरकार होतं हे बरोबर आहे, केंद्रात होतं राज्यात होतं, परंतु एक मोठा एका अर्थाने बारामतीतला तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही, महाराष्ट्रातले म्हणता येत नाही, पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता, तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून 5,31,000 मतं मिळाली. ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही, निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही आहे, ती खूप जास्ती एकनाथजींपुढं आली आहे. तर त्यातले काही जण सोडले तर 5,31,000 मतं कमी होण्याचं काही कारण नाही. मग कमी किती पडली होती मतं, तर 1,30,000 मतं कमी पडली. ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये 65,000च होती. मग अजितदादा एकत्र बरोबर येण्याने 65,000 वाढणार नाहीत का, तर ते कितीतरी वाढतील. किंबहुना त्यांना पडलेल्या 6.5 लाख मतामधली निम्मी अजितदादा घेऊन बाहेर पडले असं मी मानतो. तर खरं म्हणजे आमच्या 5,31,000 निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो, 8 लाखापर्यंत जातो. ठीक आहे, अंकगणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी 2 लाख मतं घेऊन तर दादा बाहेर पडले. आणि मग मधल्या काळामध्ये 5 वर्षामध्ये 1924 मोदीजींनी केलेली कामं, पावणे 2 वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी केलेली कामं, त्याची एक मोठी पुंजी आहे. म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे, त्याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं. 50% वोटर असणाऱ्या महिलांना प्रचंड आनंदित करणारा होता. अशा ढीकभर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे 5,31,000 एनटॅक, थोडीशी 30-35,000 मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्योजकांवर राहिली असं मानली तर 5 लाख आणि शरद अजित पवार शरद पवार सोडून आल्यानंतर ती 2 लाख, तरी 7 लाख मतं होतात आणि आपोआप तिकडची 6.5 लाखाची 2 लाख कमी होऊन 4.5 लाख कमी होतात. असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला, अरे भाई होगा सब मिलकर करेंगे.
गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं, हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं, तर ते काँग्रेसमध्ये होते 531,000. माझी मांडणी काय, मी झोपेती जागा असतो, 531,000 काही कमी नाही. हर्षवर्धनजी जे म्हणतायत ते त्यांच्या काही कटु अनुभवांमुळे म्हणतायत, पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बीजेपी, सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध माननीय देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे. ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात. बघा, राजकारणामध्ये मुळात माझं माझं गणित पहिलं खोडून काढा की 531,000 हर्षवर्धनजी नव्हते, 531,000 विजयबापू होते. पण काय, विजयबापू ना माननीय एकनाथजींनी भेट घेतली आहे, समजवलं आहे, आणि हर्षवर्धनजी व्यवस्थित 531,000 काही आमचा लॉस झालेला नाही आहे. आम्हाला आता ॲडिशन करायचे, ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजितदादा किमान 2,00,000 मतं ते अजितदादांची धरत आहे की नाही, कमी धरत आहे एवढं नका हो, कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे. आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे, बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो, काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. ज्यांनी 19 सरकार कोणामुळे गेलं, तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण, ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला, हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं, पवारसाहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं, पवारांनी ठेवलं. आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध, पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजितदादा तुमच्याशी असेच वागतात, रागावून वागतात, घमेंडीने वाग, मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. शरद पवारांचा पराभव करायचा आहे 2024 काही शंका आहे का? नाही कळेल, शंका नाही. ते तुम्ही विश्वास व्यक्त करणार तसे ते देखील विश्वास व्यक्त करणार. माझा प्रश्न हा आहे, मी आकड्याच्या आधारे बोलतोय, त्यांनी आकड्याच्या आधारे बोलव. दुसरी गोष्ट ही आहे की तुमची महायुतीचा संघर्ष तुम्ही निवडणार करता, कारण शिवसेने नेता पण त्यांनी ठाम आहे, आतापर्यंत तरी ठाम आहे. तुम्ही मी मगाशी मला बघा, तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे, तर मी खूपच रिकामा माणूस आहे. आई नाही, माझी बायको इतकी समर्थ ते घर सांभाळते, माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते, मी फक्त समाज राजकारण करतो. तुम्हाला वेळ असेल तर वेळ आहे. मी हे सांगितलं ना मगाशी, देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं. काढा इतिहास. तुम्ही एकीकडे असं म्हणताय की शरद पवारांचा पराभव करायचा आहे 2024 आपल्याला कळेल कोणाचा पराभव होते. काही शंका आहे का? नाही कळेल, शंका नाही. ते तुम्ही विश्वास व्यक्त करणार तसे ते देखील विश्वास व्यक्त करणार. माझा प्रश्न हा आहे, मी आकड्याच्या आधारे बोलतोय, त्यांनी आकड्याच्या आधारे बोलव. दुसरी गोष्ट ही आहे की तुमची महायुतीचा संघर्ष तुम्ही निवडणार करता, कारण शिवसेने नेता पण त्यांनी ठाम आहे, आतापर्यंत तरी ठाम आहे. तुम्ही मी मगाशी मला बघा, तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे, तर मी खूपच रिकामा माणूस आहे. आई नाही, माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते, माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते, मी फक्त समाज राजकारण करतो. तुम्हाला वेळ असेल तर वेळ आहे. मी हे सांगितलं ना, गेल्या 10 वर्षाचा इतिहास काढा, देवेंद्रजी फडणवीसांवर पुस्तकं लिहा. हर्षवर्धन पाटीलला ना एकदा घेऊन बसलो, हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची, मी आहे ना खमकी. हर्षवर्धन नॉर्मल आहे, तुम्ही राजकारणात तुम्ही नाही आहात, राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं. बरं मग माझी पुढची गॅरंटी, गॅरंटी संपला विषय. ओ तुम्ही मनातले मांडे घाऊ नका, हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार. सॉरी, नाव सांगा. सांगतो सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची तीत खूप मोठी आहे,
हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या भावाच्या मुलाचं पुतण्याचं लग्न आहे. त्यांचा माझा रात्री फोन झाला. तुम्ही आता जे जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर 20-22 मिनिटं चर्चाही झाली आणि त्यामुळे देवेंद्रजींबद्दल न जाता एक खूप प्रश्न संपले. त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल, तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लग्न. अशी लग्नाची तीत असल्यामुळे काही जण आले नाहीत, सगळेजण बरोबर काम करणार. मला एक सांगा की आमच्या रुपालीताई पण माझं बघून लग्नाची उदाहरणं द्यायला लागल्या. लग्नामध्ये काही जण लवकर येतात, काही जण मुहूर्तावर येतात, कळलं? असं आहे की नाही, मला असं वाटतं की बारामती डिक्लेअर व्हायची काय राहिली आहे, अधिकृत घोषणा. अधिकृत घोषणेच्या बाबतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात, सगळं झाल्यानंतर घोषित करायचं. मला असं वाटतं की परवा देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे 80% विषय संपले आहेत. आमच्या तर आम्ही लढायचो किती तर 25 युतीमध्ये, त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर, एक बारामती आम्हाला द्यावी लागेल दादांना, तर 23 तर त्या 23 अगेन्स्ट आमच्या 20 घोषित पण झाल्या. घोषित झाल्या कामाला सुरुवात झाली. आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला 25 एन्टॅक्ट मिळायचे असतील तर अजून 5 वाढीव जेवढ्या मिळतील तेवढा बोनस. त्या 20 वरच्या घोषित व्हायला थोडा एक 2-4 दिवसाचा वेळ लागेल. कालच्या निवडणूक आयोगाचं टाइमटेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात आलं. आधी वाटत काय होतं की 15-20 एप्रिलमध्ये आपले राऊंड होतील, आता आपले राऊंड गेले डायरेक्ट 7-13 मे, मुंबई तर 20 मेवर गेली. त्यामुळे काल परवाच शेवटची काल कॅबिनेट आटपून सगळे मोकळे झालेच, वरती पण शेवटची कॅबिनेट 13 तारखेला होती. आता बस तुम्ही सगळ्यांनी म्हणून ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले काय प्रश्न विचारत आता तो जरा चांगले प्रश्न विचारतो. माझ्याबद्दलचा गैरसमज नाही. मी एक सामान्य शिपाई आहे. शिपाई म्हणजे आता पुन्हा शिपाई छापाल तर म्हणजे मी असा कार्यकर्ताय की मला जेवढं सांगतील तेवढं काम करतो. तूर्त कोणाला कुठल्या जागा, कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही. ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर्स मी तुम्हाला देतो, लावून पण देतो, अशांना तुम्ही विचारा. तुम्ही 5,30,000 आकड्यावरती जे गणित मांडताय त्याच्यानुसार यावेळेच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावर आलाय. तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावरती आलाय का? म्हणजे ही जी कुस्ती होणार आहे 2024 काय, आता मी पण कोल्हापूरचा असल्यामुळे कुस्त्यांच्या परिभाषेत बोलायचं झालं तर येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने न लढताच मी हरलो हे घोषित केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण. नाही काही ऐकूत, काही ऐकूत नाही. कोणती महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहेत. पंकजताई आणि त्यांचं बहीण भावाचं नातं आहे. देवेंद्रजी आणि जानकर हे परम मित्र आहेत. ज्यावेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्काने भांडतो, तसे ते देवेंजींकडे भांडत आहेत. किंवा मला किमान 1 सीट द्या, 2 सीट द्या, देवेंजी देतील तरी, नाही तर समाधान करतील त्यांचं की अरे बाबा ठीक आहे नंतर विधानसभा आहे बघू. त्यामुळे जानकरांची काळजी करू नका, शिवतारेंची काळजी करू नका, हर्षवर्धनची काळजी करू नका. तुम्हाला जो जो म्हणून असं वाटतोय की हा जातो की काय, हा जातो की काय, त्या प्रत्येकाचं मला विचारून घ्या. त्याचं त्याचं देवेंद्रजींशी काय गणित जोडलेलं आहे ते मी तुम्हाला कानात नक्की सांगेन. असं त्या छोट्या पक्षांना वाटलं पाहिजे, संपवण्याचा प्रयत्न करून ते विचार राहतात कसे, मांडीला मांडी घालून बसवतात, कामं सांगतात, एकत्र जेवतात, घरी यायचा आग्रह करतात. महायुतीतल्या घटक पक्षांना, छोट्या पक्षांना संपवतो हे त्यांना वाटायला पाहिजे ना. ते हे रावताना काय धंदा आहे, सकाळी उठायचं ते तुम्हीच. म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही, तुमचं तुमचं काम तुम्ही करताय, पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाकता. तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापील उत्तर आहे, मला माहिती नाही, ज्यांना माहिती आहे त्यांचा नंबर देतो.
सॉरी मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बारणे आहेत आणि बारणेच्या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी विरोध केला आहे, तुम्ही कशा पद्धतीने समाधान? की राजकारणामध्ये जो कोणी येतो तो आयुष्यात कधी ना कधी लढवायला मिळेल म्हणून येतो, आणि त्यामुळे त्याने त्याची इच्छा निर्णय होईपर्यंत व्यक्तच करायची असते. मावळच्या सीटचा निर्णय लागला का? नाही लागला. मावळची सीट एकनाथजीना गेली असं ठरलं का? नाही ठरलं. बारणे त्यांचे कॅन्डिडेट ठरलं का? नाही. ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी पहिला माणूस बाळासाहेब बेगडे. बारणे आगे पडो हम तुम्हारे साथ आहे. अरे भारतीय जनता पार्टी बाबा काय करतो?